सब्स्क्राइब करा योगिताज किचनला आणि पारंपरिक व नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी योगिता बिले. योगिताज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. नारळी पौर्णिमा जवळ येते, त्यासाठी खास आपल्याला नारळाचे वेगवेगळे पदार्थ बनवायचेच असतील. या अगोदर आपण नारळाच्या वड्या दाखवलेल्याच आहेत, तर आज तुमच्यासाठी स्पेशल मी नारळाचे लाडू घेऊन आली आहे. आणि हे लाडू आपण दोन फ्लेवरमध्ये बनवणार आहोत. अगदी झटपट घरात असलेल्या सामानात आपले हे लाडू तयार होणार आणि मऊ लुसलुशीत एकदम, म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे लाडू आवडतील अशी ही रेसिपी आहे. तर पाहूया मग ही रेसिपी. नारळाचे लाडू बनवण्यासाठी मी हा एक सुका गोटा एकदम खोबरं घेतलं आहे अशा प्रकारे. त्यानंतर दूध घेतलं आहे, साखर घेतली आहे, मिल्क पावडर घेतली आहे, हे केशर मी भिजवून घेतलं आहे दुधात, आणि वेलची पूड घेतली आहे. आता तुम्ही म्हणाल तर याचं मी प्रमाण सांगितलं नाही आहे. हे प्रमाण आपण हे जेव्हा खोबरं किसून घेणार त्याच्यानंतर हे प्रमाण ठरणार किती घ्यायचं ते. मी आता हे खोबरं आधी तुम्हाला कसं किसायचं ते दाखवते. आता तुम्ही पाहाल तर ह्याचं सुरीने किंवा स्ट्रॅपरने साल काढणं खूप कठीण जातं, तर हे वरचं जे आहे त्याचं आवरण ते कसं काढायचं सोप्या पद्धतीने मी दाखवते. आपल्या किसणीचं जी सगळ्यात छोटे होल आहेत एकदम बारीक, म्हणजे आलं आपण वगैरे जे किसायला एकदम छोटं वापरतो त्याच्यावर हे अलगदपणे असं घासत जायचं. फक्त आपल्याला वरचं जे कव्हर आहे ते काढायचं आहे आणि पांढरं शुभ्र गोटा खोबरं आपल्याला मिळणार. अशा प्रकारे तुम्ही काढत गेला की हे पांढरं शुभ्र खोबरं मिळणार आणि त्याचं जे खरप आहे म्हणजे चॉकलेटी जे वरचं त्याचं आवरण आहे ते असं खाली पडणार आणि एकदम छान आपल्याला खोबरं मिळणार. आहे की नाही सोपं एकदम करायला. तर हे सगळं किसून झाल्यानंतर अशा प्रकारे आपला हा गोटा तयार होतो एकदम छान. आता ह्याचे आपल्याला छोटे सुरीने तुकडे करायचे आहेत आणि मिक्सरला फिरवून घ्यायचे, म्हणजे किसायची झंझटच नाही, अगदी झटपट आपलं खोबरं तयार होतं. आता हे खोबऱ्याचे मी तुकडे करून घेतले आहेत एकदम छोटे छोटे, म्हणजे मिक्सरला छान बारीक होतं. पाणी वगैरे काहीही घालायचं नाही आहे, नुसतेच हे तुकडे आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत. हे इथे मी दोन गोटा खोबरे घेतले. अशा प्रकारे तुम्ही पाहाल तर पूर्ण सुकलेलं आहे, अजिबात पाणी नव्हतं यात. हे तुम्हाला दाखवण्यासाठी एक तुकडा मी ठेवला आहे, ह्याचा पण आता मी तुकडे करून घेते. मिक्सरला फिरवून झाल्यानंतर असा छान पांढरा शुभ्र दोन बाऊल आपला केस निघाला. तुम्ही पाहाल तर अगदी मऊसूत असा हा केस तयार होतो आपला. मार्केटमधनं तुम्हाला आणायची गरजच नाही आहे. हा जो बाऊल आहे त्याने मी दोन बाऊल किस मोजून घेतला आहे. आता मी नॉनस्टिकची कढई गरम केली आहे, त्यात हा किस आपल्याला कोरडाच थोडासा परतून घ्यायचा आहे. तूप वगैरे काही घालायची आवश्यकता नाही आहे, एकदम हलका परतून घ्यायचा आहे आपल्याला. याचं जे प्रमाण आहे ते आता पुढे घालताना मी तुम्हाला सांगेनच. आता हे खोबरं आपलं छान परतून झालंय. तुम्ही पाहाल तर असं दिसतं एकदम पांढरं शुभ्र. त्याचा कलर आपल्याला बदलायचा नाही आहे म्हणून एकदम मंद गॅसवर थोडंसं हलकं परतून घ्यायचं आहे. आता यात आपण घालणार आहोत दूध. आता दोन बाऊल आपला किस होता म्हणून मी एक बाऊल दूध घेतलं आहे इथे. आता दुधात छान हे किस आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. किस मोजल्याशिवाय आपल्याला प्रमाणाचा अंदाज येत नाही. आता तुम्ही पाहाल तर दूध आता यातलं पूर्ण सुकलंय, हे मिश्रण आपलं कोरडं झालंय. आता यात आपण घालणार आहोत साखर. दोन बाऊल खोबऱ्यासाठी मी अर्धी वाटी साखर घेतली आहे इथे.
आता हे मिश्रण पूर्ण कोरडं होईपर्यंत आपल्याला हलवं शिजवून घ्यायचं आहे. गॅस मी स्लोच ठेवला आहे. तुम्ही जरा जरी गॅस वाढवला तर खोबरं जळण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे गॅस स्लोच ठेवायचा. आणि शक्यतो नॉनस्टिक किंवा जाडबुडाचं कोणतंही तुम्ही भांडं वापरू शकता. अगदी झटपट हे लाडू तयार होतात आणि चवीला खूप छान लागतात. आता हे मिश्रण साखर घातल्यानंतर छान सुकत आलं आहे तुम्ही पाहाल तर. आणि एक म्हणजे आपण जेव्हा पहिल्यांदा खोबरं थोडंसं गरम करून घेतलं तेव्हा त्यातलं एक अर्धी वाटी म्हणजे अर्धी छोटी वाटी खोबरं आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे भाजल्यानंतर, म्हणजे आपल्याला पुन्हा लाडू गुळवायला ते लागणार आहे खोबरं. आता यात मी हे 3 टेबलस्पून मिल्क पावडर घालती आहे, त्यानंतर वेलची पूड पण थोडीशी चाळून घेतलं तर बरं होईल, म्हणजे असं मध्ये मध्ये त्याचे दाणे दिसणार नाहीत. आणि तुमच्याकडे समजा घरी मिल्क पावडर अवेलेबल नसेल तर तुम्ही अजून अर्धी वाटी दूध ॲड करू शकता त्यात. आता हे लाडू इथे मी 2 प्रकारात तुम्हाला दाखवणार आहे. हे आपले प्लेन नारळाचे लाडू आणि केशर नारळ लाडू, म्हणून मी मगाशी केशर दुधात भिजत ठेवलं होतं. यातला आता अर्धा बॅटर मी बाजूला काढून घेते. असं छान त्याचा असा गोळा होईपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे. वेळ लागत नाही शिजायला, लगेचच होतं. आणि यात मी अर्धी वाटी साखर वापरली आहे. तुम्हाला जर थोडंसं गोड जास्त आवडत असेल तर अजून 2 चमचे साखर वाढवली तरी चालतं. हे आता तुम्ही पाहाल तर छान असं सुकलं आहे. आता मी अर्ध काढून घेते इथे, म्हणजे 2 फ्लेवरचे छान आपल्याला लाडू मिळतील नारळी पौर्णिमेसाठी. अर्ध मिश्रण आहे इथे आता आपल्याकडे. हे आता एक छोटी वाटी मी केशर घातलेलं दूध घालते आणि हे मिश्रण आपण सुकवू. तुम्ही पाहाल तर लगेचच केशरमुळे छान आपल्या लाडवांना कलर आला आहे. आजकाल मुलांना थोडं कलरफुल लागतं, मग आर्टिफिशियल कलर वापरण्यापेक्षा तुम्ही असं केशर घालून कलर करू शकता आणि फ्लेवर पण खूप छान येतो. आता हे थोडंसं आपल्याला सुकवून घ्यावं लागेल कारण आपण पुन्हा दूध घातलं आहे. आता हे छान गोळा झाला आहे त्याचा. आता हे थोडंसं आपण कोमट व्हायला, मी गॅस इथे बंद करते आणि दोन्ही मिश्रण थोडं कोमट करायला ठेवते. आता हे दोन्ही आपलं मिश्रण तयार आहे, हे प्लेन नारळाचं आणि हे केशरचं. तुम्ही पाहाल तर किती मस्त रंग आला आहे त्याला. आणि हे लाडू ठेवण्यासाठी मी हे पेपर कप्स घेतलेत. आपल्या घरात हे इझिली अवेलेबल असतातच. आता श्रावणात पूजेसाठी वगैरे आपण आणतोच, कोणतेही तुम्ही वापरू शकता. हे आता मिश्रण कोमट झालं आहे एकदम. हे पूर्ण थंडगार करायचं नाही आहे, थोडं कोमट असतानाच आपण लाडू बांधायला घेणार आहोत. आपण जे थोडंसं आपण भाजल्यानंतर खोबरं जे बाजूला काढलं होतं ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. आता इथे तुम्हाला जेवढा आकार पाहिजे तेवढ्या आकाराचे लाडू बांधायचे असे छान. अगदी मऊसूत हे लाडू आपले तयार होतात आणि चवीला खूप छान लागतात. झटपट तयार होणारे लाडू आहेत हे बघा किती छान हा लाडू तयार झाला. आता हा लाडू आपण या मिश्रणात घोळवून घेऊया. अशा प्रकारे तुम्हाला बाहेरनं डेसिकेटेड कोकोनट आणायची गरजच नाही आहे. हे अगदी बाहेरच्या सारखे तुमचे लाडू इथे छान तयार होतात. हे आता पेपर कपमध्ये असे ठेवून द्यायचे. आता यातले पण आपण लाडू 2 बांधून घेऊया, नंतर मी बाकी सगळे करून घेते. यात तुम्ही ड्रायफ्रुट्स पण ॲड करू शकता, पण हा असा सोज्वळ असा लाडू मला खूप आवडतो म्हणून मी यात ड्रायफ्रुट्स घालत नाही. यातही मध्ये मध्ये केशरच्या काड्या खूप छान दिसतात. हे आपण नाही घोळवलं तरी पण चालतं, पण
थोडंसं घोळवलं की जरा अजून छान दिसतात लाडू, म्हणून मी हे यात घोळवून घेतले आहेत. अशा प्रकारे हा पण आपला लाडू तयार होतो. आता मी बाकी सगळे लाडू करून घेते अशा प्रकारे आणि मग तुम्हाला दाखवू. आपण दोन सुके नारळ घेतले होते तेवढ्या प्रमाणात बरोबर आपले हे 16 लाडू तयार झाले आहेत, केशरचे आणि प्लेनवाले. अगदी छान असे हे शेपमध्ये आपले लाडू तयार झाले आहेत. आता ह्या तयार लाडवांपैकी मी एक लाडू तुम्हाला छान असा फोडून दाखवते, म्हणजे आतनं पण किती मऊ झाला आहे तो एकदम. हे तुम्ही पाहाल तर आतनं पण अगदी सॉफ्ट आहे. असे हे नारळाचे लाडू तुम्हाला कसे वाटले तुमच्या कमेंटद्वारे मला नक्की कळवा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा व अशाच माझ्या रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर योगिताज किचनला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.